अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जामनेर शहरातील ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक पालक सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती। विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली। यावेळी व्यासपीठावर पालक प्रतिनिधी रजनी इंगळे, प्रशांत कुंभार हे उपस्थित होते। त्यावेळी त्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांनी शिक्षक व पालकांना मार्गदर्शन करत सामान्य विद्यार्थ्यांना गुणवत्तेत टिकवून निकालाची 100% परंपरा ठेवल्याबद्दल गुरुजनांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले। आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या आपल्या पालक सभेचे उपाध्यक्ष आमच्या नाजुका सुनील आज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे अजय ताई महाजन सर, सर्व पालक बंधू आणि भगिनी आणि माझे शिक्षक बंधू भगिनी, आजचा पालक मेळाव्यामध्ये तालुक्यात एकच सांगू इच्छितो की आमच्या विद्यालयात KG पासून PG पर्यंतचं यांनी त्यांच्या संचालक मंडळाच्या वतीनं या ठिकाणी अशी भूमिकेची मध्यवर्ती इमारत आणि या इमारतीमध्ये बालवाडी असेल, प्राथमिक शाळा असेल, माध्यमिक शाळा असेल, उच्च माध्यमिक शाळा असेल, कला वाणिज्य विज्ञान विभाग असतील, सिनियर कॉलेज BA BCOM, त्याचबरोबर BDA BCA अशा विविध प्रकारचे कोर्सेस जवळजवळ 27 मुलं आजच्या तारखेला आपल्या या प्रांगणामध्ये शिक्षण घेत आहेत। आणि हे शिक्षण घेत असताना गोरगरिबांची मुलं असोत, श्रीमंतांची मुलं असोत, प्रत्येक मुलाला एक शिक्षण मिळावं व शिक्षणापासून वंचित राहू नये हा एक ध्यास या ठिकाणी घेऊन या ठिकाणी नामदार गिरीशभाऊ महाजन साहेब यांनी भव्य दिव्य अशी इमारत, स्वच्छता, मोकळंसं वातावरण, ICT लॅब म्हणजे या ठिकाणी इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी सारखी अशी लॅब आहे की जिथे आपले मुलं दररोज त्या ठिकाणी शिक्षण घेत आहे। तुम्ही मुलांना विचारा, मी आता सध्या ग्रुपमध्ये चालू केलेलं आहे, प्रत्येक शिक्षकाला तासिका दिलेली आहे आपण। आणि त्याच पद्धतीने ओरिएंटसारख्या MJ कॉलेजमध्ये ज्या लॅब आहेत तशा पद्धतीच्या आपल्याकडे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोच्या लॅब त्या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत। अशी कोणती मला असं वाटतं की इथे कमतरता आहे असं कमतरता नाही, म्हणजे सगळ्याच गोष्टी इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत। आणि आता खरा जोर आमचा अध्ययन आणि अध्यापन म्हणजे सर्वात गुणवत्तेकडे आपला कल आहे। आणि म्हणून आजच्या मेळाव्यामध्ये पालकांना बोलवण्याचा उद्देश की शिक्षक आणि पालक हे संबंध दृढ व्हावे, पालकालाही कळावं की माझ्या मुलाला कोण शिकवतंय आणि शिक्षक, आणि मग जेव्हा तुमच्या दोघांचे संबंध दृढ होतील निश्चितच मला असं वाटतं की या ठिकाणी त्या मुलाचं जे अध्ययन करण्याचं सूत्र आहे आणि शिक्षकाचं अध्यापन करण्याचं सूत्र आहे निश्चितच याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी लाभ होईल दिलेला आहे। आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी कामकाज सुरू आहे। सध्या आज आपल्याकडे ज्ञानगंगेमध्ये इयत्ता 5वी ते 12वीचे वर्ग आहे, आपल्याकडे 5वीपासून सेमी त्याचबरोबर मराठी दोन्ही माध्यम आहे। आपल्या ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला संपूर्ण ब्रँड आलेली आहे, म्हणजे आज आपल्याकडे 8वी 9वी 10वी 100% ग्रँटेड आहे, 5वी ते 7वीचे वर्ग 40% ग्रँटेड आहे, 11वी 12वीचे वर्ग 40% ग्रँटेड आहे। म्हणजे आपल्याकडे एखादा शिक्षक सोडून गेला, एखाद्या विद्यार्थ्याचं नुकसान होईल असं वातावरण आज आपल्याकडे नाही। काही लोकांनी मध्ये मिसगाईड झालं की एकलव्यमध्ये शिक्षक नाही, आता इथे कॅम्पसमध्ये एकलव्य शाळा आहे, ज्ञानगंगा शाळा आहे,
स्वामी विवेकानंद महाविद्यालय एखाद्या विद्यालयामध्ये शिक्षण नसेल याचा अर्थ म्हणून अरे एकवेळच शिक्षण नाही, तर तसं नाही मित्रांनो. सर्व ठिकाणी शिक्षक या ठिकाणी संस्थेने उपलब्ध करून दिलेले आहे, नियमित त्यांना वेतन मानधन दिलं जातं आणि म्हणून आज तरी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कारण बाहेर काय असतं. सध्या आपल्याकडे विद्यार्थी संख्येचा ओढा वाढलेला आहे. यावर्षी मित्रांनो आपल्याकडे 850 विद्यार्थ्यांनी टोटल प्रवेश आपले झालेले आहेत 5वी ते 12वीपर्यंत. तर मला एक अभिमानाची गोष्ट आहे की आपल्याला जास्त हिंडण्याची गरज पडली नाही. आम्हाला अनेक लोकांनी चॅलेंज दिलं की तुम्हाला 11वीला प्रवेश मिळणार नाही, तुम्हाला 5वीला प्रवेश मिळणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी बहुनी अशा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. संचालक मंडळामध्ये आमच्याकडे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट शिवाजी राणा सोनार हे दररोज कोर्ट संपल्यानंतर 3 वाजेला इथे उपस्थित असतात किंवा सकाळी सकाळी 9 वाजेला इथे येतात. त्यांचे 2 टायमिंग आहेत, एक सकाळचा टाईम आणि एक दुपारचा टाईम. आणि नियमितपणे कोण अध्ययनध्यापन करतंय, कोण शाळेत येतं आहे, काय चालू आहे, सुविधा कमी आहेत का, कुठे फॅन नाही का, कुठे बेंच नाही का, जो प्रश्न मांडला खरंच मी सर्व पालकांना आश्वस्त करू इच्छितो की मी केव्हाही कोणत्याही वर्गामध्ये मला अधिकार आहे. मी तपासणी करतो टीचिंग करताना त्यांचा जरी सब्जेक्ट घटक काही चुकलं असेल तरी मी त्या शिक्षकाला त्या ठिकाणी लगेच सांगतो आणि सांगतो की बाबा आपण अशी दुरुस्ती करा. विद्यार्थ्यांना विचारतो की अरे बाळा तुला काय समजलं, म्हणजे या ठिकाणी सर आणि या गोष्टी मीच करत नाही. तर आमच्याकडे जे मार्गदर्शक आहेत ज्येष्ठ संचालक आपले सोनार साहेब ते स्वतः कधी कधी आमच्या या प्राध्यापक असतील, शिक्षक वृंद असतील, म्हणजे माध्यमिक उच्च माध्यमिक पदे ते सुद्धा जाऊन बसतात आणि ते सुद्धा अनुकूल आहे का प्रतिकूल आहे ही स्थिती पाहून मला सांगतात की सोनं हे बिलकुल अनुकूल आहे. खरंच मित्रांनो अशा घटना दररोज घडत आहेत बस स्टँडवर आणि याच्यासाठी आता आम्ही कालपासूनच जसं स्वच्छता मॉनिटर असतो त्या पद्धतीनं आम्ही एक आता या परिवहनसाठी एक टीम तयार केलेली आहे आणि परिवहन समिती पण सुद्धा आहे आपल्याकडे. आता आपण आजच ते लेटर पी आय साहेबांना आपल्याला द्यायचे आणि ते लेटर देऊन त्यांना विनंती करायची किंवा दुपार ज्या ज्या वेळेला शाळा सुटतात त्या सुटण्याची वेळ आणि एक दुपारी ज्या वेळेला बेल होते आपली मधली सुटी जी होती त्या मधल्या सुटीमध्ये एक पेट्रोलिंग व्हावं याच्यासाठी आजच आपण या ठिकाणी पी आय साहेबांना लेटर देऊया. धन्यवाद. मी ऐकले की व्हिडिओ गेम खेळताना भाऊ बहीण घरी होते, आई वडील नोकरीला गेलेले होते, मोठी बहीण होती 9वीची आणि भाऊ होता 6वीचा. तर त्यांच्यामध्ये 9वी गेल्यावरून काय झाला, वाद झाला आणि त्या मोठ्या बहिणीने काय केला, लहान भावाचा गळा लागला. गळा इतका जोरात लागला तिने की त्याच्यात त्याचा प्राण गेला. तर असे अनेक किस्से होत आहेत, म्हणून आपण जर सर्वांनी काळजी घेतली मुलांना जेव्हा काम असेल तेव्हाच मोबाईल दिला तर चांगलं होईल. कारण की बरेच मुलं शाळेत येताना मोबाईल आणतात आणि मोबाईलवरती रिकामी शाळी करत असतात. 11वी-12वीचे विद्यार्थी जास्त प्रमाणात असतात. तर आपण जर त्यांना मोबाईल नाही दिला तर अशा ज्या घटना आहेत त्या होणार नाही. तुम्हाला की कोणकोणते कागदपत्र लागतात, कोणकोणत्या शिष्यवृत्ती आहेत आणि कोणत्या कोणत्या सवलतीसाठी आहेत. व्यासपीठावर विराजित विद्यालयाचे प्राचार्य श्री सोनोने सर तसेच आज पालक मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्याला त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो आणि जे जमलेले पालक त्यांचेही स्वागत करतो. माझं नाव दीपक सपकाळे, मी कॉलेज माध्यमिक 5वी-6वी-7वी इथे लिपिक म्हणून काम करतो. तर माझ्याकडे विषय आहे विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा. शिष्यवृत्तीला बऱ्याच ठिकाणी अशा अडचणी येतात की अकाउंटचं अकाउंट आपल्या मुलाचं जर अकाउंट आपण नॅशनलाइज बँकेत उघडलं तर फारच चांगलं असतं. त्याला आधार कार्ड अपडेट हवं, त्याला मोबाईल नंबर अपडेट हवा आणि ते खातं चालू आहे का नाही याची खात्री आपण पालक म्हणून या नात्याने केलीच पाहिजे. आता बरेच विद्यार्थी असे असतात की ते अकाउंट नंबर जो देतात अस्पष्ट देतात, काही काहींची झेरॉक्स अस्पष्ट येते, काहींची डॉक्युमेंट स्कॅन करावं लागतात त्याही स्पष्ट असतात. तर जेणेकरून विद्यार्थ्यांना असे कागदपत्र द्या की ते क्लिअर पाहिजेत, त्यांचे छायाचित्र व्यवस्थित पाहिलेले पाहिजेत,
अपंगांवर हात चालू आहे, बल आहे याची खात्री केली गेली पाहिजे. तो त्या विद्यार्थ्याच्या आधाराशी संलग्न आहे का त्या अकाउंट? मुलं मुली दोघांना आहे, पण एस सी मुलांना कोणती आहे? जे मुलं ज्यांचे पालक अस्वच्छ व्यवसायात काम करतात, अस्वच्छ व्यवसायात काम करतात. मग अस्वच्छ व्यवसायात काम कोण करतं? नगरपालिकेमध्ये जे कर्मचारी आहेत, ग्रामपंचायतमध्ये जे कर्मचारी आहेत, असे अस्वच्छ व्यवसायात जे एस सी कॅटेगरीचे आहेत त्यांना ती शिष्यवृत्ती मिळते. कोणाला? मुलांना. मात्र मुलींना सर्वांना मिळते जे एस सी कॅटेगरीमध्ये येते. मग ते नगरपालिकेत किंवा ग्रामपंचायतमध्ये काम करो त्यांचे पालक अथवा न करो, पण त्यांना मिळते. सावित्रीबाई एस टीचे जे मुलं आहेत, आता समजा बिल्ल आहे, तळवी आहे, ठाकूर आहे, नंतर तळवी आहे, अशा विद्यार्थ्यांना सुवर्णमहोत्सवी ही शिष्यवृत्ती मिळते एस टीची. तर ती पाचवी ते सातवीपर्यंत त्यांना 1500 रुपये आणि आठवी ते सहावी त्यांना 3000 रुपये. तर ही रक्कम फार मोठी आहे, परंतु आपण काय करता ते डॉक्युमेंट्स देत नाही विद्यार्थ्यांना. त्याचा एक फॉर्म मिळतो सुवर्णमहोत्सवी म्हणून, गजानन झेरॉक्स किंवा इतर झेरॉक्स तो अवेलेबल असतो, उपलब्ध असतो. तो तिथून 5 रुपयाचा फॉर्म घ्यायचा, तो पालकांनी त्याला भरून द्यायचा. मात्र इथे आल्यानंतर जे डॉक्युमेंट्स त्याला प्रस्ताव जोडून द्यायचा, प्रस्ताव आम्ही स्वीकारतो, घरांच्या सह्या घेतो. हा, हजेरीचे प्रमाण सुद्धा त्यांचे 75% लागतच, कारण त्याची हजेरी तिथे बघितली जाते फॉर्मवर, आणि ते ऑनलाईन पण बघितली जाते. तर आता सर्व ऑनलाईन झालेलं आहे. मग तुमचा पालक, तुमचा विद्यार्थी पाल्य तुमचा किती दिवस येतो शाळेत? 100 दिवसापैकी जर समजा तो 75 दिवस हजर असला, तर त्या एक शिष्यवृत्ती आम्हाला भरता येते. जर तो आलाच नाही तर ते आम्ही शिष्यवृत्ती नाकारतो, आम्ही म्हणजे वरतूनच नाकारता येते. दुसरी झाली ओबीसी ज्या मुली आहेत त्यांना सावित्रीबाई शिष्यवृत्ती यावर्षी विचार करणार गव्हर्नमेंट. मागच्या वर्षी त्यांनी फॉर्म घेतले, परंतु दिले नाही त्यांनी. यावर्षी ते फॉर्म घेतात नाही घेतात ते त्यांच्यावर अवलंबून आहे. दुसरी गोष्ट विजयंती, विजयंतीला पण मुलींना शिष्यवृत्ती आहे. सावित्रीबाई फुले, नंतर ती मागासवर्गीय शिष्यवृत्ती आहे, अशा दोन प्रकारच्या शिष्यवृत्त्या आहेत. नंतर राहिली प्रथम आणि द्वितीय. समजा आपला पाचवी चौथी मध्ये एक प्रथम क्रमांकातून पास झालेला आहे आणि अजून पण आम्ही समस्या तुम्ही वर्गात लिहून दिलेले आहे. एस सी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्याचे मागील परीक्षेचे अधिकारपत्र म्हणजे गुणपत्रक म्हणतो आपण त्याला, त्याचा जातीचा दाखला हा सर्टिफिकेट. नंतर विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेचे खाते आहे त्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, अकाउंट नंबर व्यवस्थित ते राहिला पाहिजे. नंतर किमान त्याला मागील वर्षी उपस्थिती त्याची 75% पाहिजे, आवश्यक आहे. त्याच्या उत्पन्नाचा दाखला, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना तहसीलदाराचा 3 वर्षाचा मिळतो आपल्याला, चालू वर्षाचा काय आहे ना, म्हणजे 3 वर्षाचा तुम्हाला 2026 पर्यंत तो चालेल. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com ही आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.